प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. परंतु खानापूर आटपाडी मतदारसंघातील लोकप्रतिनिधी कालपासून अशी प्रतिक्रिया द्यायला लागलीत की ते खानापूर तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे. मग तुम्हाला विसापूर सर्कलमधल्या लोकांचं मतदान चालतं ते 21 गावांचं, मग आम्हाला विद्यापीठाचं उपकेंद्र का तासगाव तालुक्यात चालत नाही हे न उलगडणार. एकदा तिने सांगून टाकावं ह्या की आम्हाला 21 गावातल्या लोकांची गरज नाही, विद्यार्थ्यांची गरज नाही आहे. तुम्हाला तासगाव तालुक्यातील मतं चालतात, मग उपकेंद्र तासगावला झालेले का चालत नाही? विद्यार्थी काँग्रेसच्या राजीव मोरेंचा खानापूर आटपाडीतल्या नेत्यांना सवाल. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी खानापूर तालुक्यात राजकारण पेटले असतानाच तासगाव तालुक्यातही काँग्रेसच्या राजीव मोरे यांनी तुम्हाला तासगाव तालुक्यातील मतं चालतात, मग उपकेंद्र तासगाव तालुक्यात का चालत नाही असा सवाल खानापूर आटपाडींच्या नेत्यांना केला आहे. कालच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार अनिल बाबर यांनीही वैभव पाटलांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवत निवडणुकीसाठी नौटंकी करू नका व जरा सबुरीने घ्या असा सल्ला दिला. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरातच व्हावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातून काँग्रेसचे राजू मोरे यांनी खानापूर आटपाडीतल्या नेत्यांची नावे न घेता तुम्हाला आमच्या 21 गावातील मतं चालतात, मग उपकेंद्र आमच्याकडे झालेलं का चालत नाही असा सवाल केला आहे. चला पाहूयात काय म्हणालेत राजू मोरे. मी राजीव मोरे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस, एक विद्यार्थी काँग्रेसचा सरचिटणीस महाराष्ट्रात. या नात्यानं मी माझी भूमिका शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे का तासगाव तालुक्यात व्हावं याच्या संदर्भात मी आज मांडतो आहे. मला एक समजत नाही आहे, शासनाने निर्णय घेतलेला आहे की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे तासगाव तालुक्यात झालं पाहिजे, त्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागतही केलेलं आहे. परंतु खानापूर आटपाडी मतदारसंघातील लोकप्रतिनिधी कालपासून अशी प्रतिक्रिया द्यायला लागलीत की ते खानापूर तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे एक सगळ्यांच्या निदर्शनात मी आणून देतो की खानापूर तालुक्यामध्ये जे 21 गावं आले ते आमच्या विसापूर सर्कलमधले आहेत. मग तुम्हाला विसापूर सर्कलमधल्या लोकांचं मतदान चालतं ते 21 गावांचं, मग आम्हाला विद्यापीठाचं उपकेंद्र का तासगाव तालुक्यात चालत नाही हे न उलगडणार. एकदा तिने सांगून टाकावं ह्या की आम्हाला 21 गावातल्या लोकांची गरज नाही, विद्यार्थ्यांची गरज नाही आहे. बरोबर ना, ते जाणकार 20-25 वर्ष ते सांगतात की मी लोकप्रतिनिधी ह्या भागाचा आहे, मला अभ्यास आहे खूप चांगला. दुसरे माझ्या आमदारांचे सुपुत्र तेही तेच सांगतायत. परंतु आमची तासगाव तालुका ही वसंतदादांच्या विसपागेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, त्याच्यामुळे हे विद्यापीठ उपकेंद्र हे तासगाव तालुक्यातच व्हायला पाहिजे. आणि तासगाव तालुका हा सांगली जिल्ह्याचं एक सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे. ह्याच्या राज्य महामार्ग आहेत आणि दळणवळणाची साधनं आहेत, विद्यार्थ्यांना चांगले इथं चांगल्या सुविधा भेटू शकतात आणि त्या उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्या अगोदर आपण. त्याच्यामुळं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे तासगाव तालुक्यातच व्हायला पाहिजे. आणि जर कदाचित निर्णय बदलला तर आम्ही ह्याच्या माध्यमातून एक सांगतो की आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, परंतु शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे आम्ही तासगाव तालुक्यातच करणार. ह्याच्या बाबतीत आमचे विद्यार्थी काँग्रेसची भूमिका आम्ही आदरणीय नेते विश्वजित कदम यांच्यापर्यंत, नाना पटोले साहेब यांच्यापर्यंत पोचवलेले, त्यामुळे आम्ही जीवाचं रान करू. प्रसंगी तासगाव तालुक्यातच हे उपकेंद्र व्हायला पाहिजे. आणि माझी जनतेला पूर्ण तासगाव तालुक्यातली एक विनंती आहे की आपल्या भविष्याचा हे मंदिर होणार आहे तासगाव तालुक्यात, तर आपण सगळ्याच पक्षांनी सर्व पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या उपकेंद्र तासगाव तालुक्यात कसं व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. परंतु असं म्हणजे खानापूर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी जे असं स्टेटमेंट केलं मी त्याचा निषेध करतो. त्यांनी त्यांची भूमिका जरूर मांडावी, परंतु मांडत असताना 21 गावातीलही लोक तासगाव तालुक्यामध्ये त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात व्हावं यासाठी त्यांनीच प्रयत्न करावेत अशी माझीही त्यांच्याकडे हात जोडून एक विनंती आहे. इथली प्रस्थापित नेते याबद्दल काही बोलायला तयार नाही 2 दिवसांपासून, त्याबद्दल काय सांगाल? नाही, एक तुम्हाला सांगतो, प्रस्थापित जे आमच्या आपल्या तासगाव तालुक्यातले जे आहेत त्यांचं सगळं सेटलमेंटचं राजकारण आहे, त्यांना लोकांशी काही देणं घेणं उरलेलं नाही आहे.
प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात वैयक्तिक कामात मुशगुल झालेला आहे. त्याच्यामुळे हे विद्यापीठाचं उपकेंद्र हे सर्वसामान्य लोकांनीच आता ह्याची लढाई हातात घेतली पाहिजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून. आणि हे उपकेंद्र म्हणजे भविष्याचा आपली मुलं आपल्या भागात येऊन नव्या नव्या सुविधा तयार होतील आणि चांगल्या सुविधा निर्माण होऊन ही मुलं भविष्यामध्ये चांगले अधिकारी होतील, चांगल्या सुविधा भेटतील, मुलींची गैरसोय होणार नाही, मुलींना चांगलं शिक्षण भेटू शकेल. त्यामुळे ह्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु त्यांना त्यांची जितकी कामं झाली आहेत की त्यात नेव्हे ह्या एवढ्यासाठी हे फक्त श्रेय घ्यायसाठी एकत्र येऊ शकतात. तालुक्यातील विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल याबाबत? नाही, माझं पूर्ण स्पष्ट मत आहे, तालुक्यातले विद्यार्थ्यांनी ह्या लढ्यामध्ये उतरलेलं पाहिजे. येणारी नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे पुढची, यांच्या भवितव्यासाठी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात व्हायला पाहिजे. हा कुठं होतं हा विषय महत्त्वाचा नाही, परंतु तासगाव तालुक्यात कोणत्याही ठिकाणी होऊ दे, पेढी आहे, बस्तवडी आहे, या दोन्ही ठिकाणी कुठेही झालं तरी चालेल, परंतु हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात मध्येच व्हायला पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मी आज आपल्यासमोर मांडतोय. संकेत पाटील, तासगाव.